या आहेत लताबाई खेमनर, श्रीरामपूरच्या चांडेवाडीच्या। पतीचं निधन झालं आणि त्यांनी शेतीची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। पोपटराव खेमनार हे त्यांचे पती, तेही प्रगतशील शेतकरी। शेतीत सतत नवनवे प्रयोग करण्याचा त्यांचा जणू हातखंडाच। त्यांचीच री त्यांच्या पत्नी लताबाईंनी ओढली। त्यांच्याकडे 5 एकर शेती आहे। या शेतीत काहीतरी वेगळं करून दाखवायचं असं त्यांनी ठरवलं। त्यात त्यांची सून आणि मुलगा दत्तात्रय यांचीही साथ मिळत गेली। त्यातल्या 1.5 एकर मध्ये ऊस लावला, पण त्यावर त्या थांबल्या नाहीत। त्याच ठिकाणी त्यांनी 1-2 नाही तर तब्बल 4 पिकं घेतली। ऊसातच त्यांनी मेथी, कोथिंबीर, मका आणि कांद्याचंही पीक घेतलं। म्हणजेच एकाच शेतात अंतर्गत 4 पिकं घेतली। करतो, कांदा करतो, कोथिंबीर करतो, मका केली आणि गहू केला, अशा अशी पिकं काढितो आम्ही। आता आम्हाला कधी करता येत नव्हतं, पण आता लागलो करायला वजे वजे मालक वारल्यापासून शेतीमध्ये। भाऊ माझा दत्तू भाऊ हे थोडा आम्हाला आधार आहे म्हणून आम्ही आमचं कसं कळणार शेतीमध्ये राबवतो, विकून विकून करीतो, आणितो घालितो, तेव्हा ते शेतीत पीक उत्पन्न होतो आम्हाला। विशेष म्हणजे या शेतात काम करण्यासाठी मजूरही येत नाही, घरातलेच लोक शेतात काम करतात। एकाच वेळी 5-5 उत्पन्न घेत असल्यानं पैसेही चांगले मिळत आहेत। आम्ही अगोदर ऊस केला, त्यानंतर मका लावली त्यामध्ये, आणि धने टाकली होती, कोथिंबीर, मेथी सोबतच टाकले होते। मग सोबतच येतात ना पिकं, म्हणजे एकाच वावरामध्ये सगळे बी टाकल्यानंतर सोबतच येतात ना आंतरपिके। कोणकोण तुम्ही किती टाइम शेतीमध्ये राबत असता? आम्ही सकाळी 11 वाजता आलो का 2 वाजता घरी जातो, 2 वाजता घरी गेलो का पुन्हा 4 वाजता येतो। उन्हाचं काम करत नाही? नाही। पाण्याची काय नियोजन येतं? पाणी जसं लाईटिस टायमिंग असन तसं। स्रोतांचा म्हणजे विहीर आहे काय, बोरवेल। लताबाई या वयातही तरुणांना लाजवेल अशी मेहनत शेतात घेतात। त्यांचं फळही त्यांना मिळत आहे। पाण्याचंही योग्य नियोजन ही त्यांची जमेची बाजू आहे, त्यावरच ही शेती त्यांनी वाढवली आहे। पण एकाच शेतात एकापेक्षा जास्त उत्पादनं घेतली जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत डिजिटल, अहमदनगर।